हॅलो वेरवण माझं नाव देवा म्हात्रे आणि मी सध्या बजीब्रेन्समध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून वर्क करतोय तर डिप्लोमामध्ये मी ॲडमिशन घेतलं तर त्यामध्ये बेसिकली डिप्लोमाचं ॲडमिशन हे आपल्या दहावीच्या मार्क्सवर अवलंबून असतं तर पूर्णपणे दहावीच्या मार्क्सवर अवलंबून आहे ते त्यासाठी कोणती एक्झाम द्यावी नाही लागत आपल्याला तर त्यामुळे आपल्याला जर दहावीमध्ये चांगले पर्सेंटेज मिळाले असतील आणि आपल्याला जर कन्फर्म माहिती असेल किंवा आपल्याला कुठल्या ताईदादांचा गायडन्स असेल आपल्याला की आपल्याला ही स्ट्रीम घेऊ शकतो आपण तर तुम्ही डायरेक्टली डिप्लोमा निवडू शकता की मी आता मला चांगले मार्क्स मिळाले आहेत तर डिप्लोमामध्येच मी फिक्स करतो की मला कम्प्युटर ही फील्ड घ्यायचे आणि मी कंप्युटरमध्येच डिप्लोमा करेन आणि इंजिनिअरिंगसुद्धा करेन तर डिप्लोमा हा बेसिकली तीन वर्षांचा असतो तर माझा तीन वर्षांचा डिप्लोमा झाल्यानंतर आपले जे डिप्लोमाचे मार्क्स असतात टोटल सेमिस्टरचा एक ॲव्हरेज असतो तर त्या टोटल सेमिस्टर्समध्ये आपल्याला जे मार्क्स मिळालेले असतात त्यांचा जो म्हणजे फायनल पर्सेंटेज असतात त्या फायनल पर्सेंटेजवरून आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन मिळतं तर इंजिनिअरिंगमध्ये एक टर्म आहे की लॅटरल एंट्री म्हणून सीईटी टी आणि जे डबल ई थ्रू आपण ऍडमिशन घेऊ शकतो जे इंजिनिअरिंगमध्ये पण जर आपण लॅटरल एंट्रीने गेलो जसं मी म्हटलं डिप्लोमानंतर तर त्यामध्ये आपल्याला लिमिटेड सीट्स असतात अलॉट केलेल्या म्हणजे प्रत्येक मध्ये लिमिटेड सीट्स असतात समजा जर आपल्या टोटल काउंट असेल इंजिनिअरिंगच्या एका स्ट्रीमचा सा साठ असेल तर त्यापैकी दहा सीट्स या आपण डिप्लोमा डिप्लोमावाल्या लॅटरल एंट्रीसाठी रिझर्वड असतात तर म्हणजे असं म्हणता येईल की जर आपल्याला चांगले मार्क्स मिळाले डिप्लोमानंतर तर आपल्याला इंजिनिअरिंगमध इंजिनिअरिंगसुद्धा चांगल्या कॉलेजमधून करता येईल जर आपल्याला डिप्लोमामध्ये चांग चांगले मार्क्स असतील तर डिप्लोमानंतरचे मार्क जे मार्क्स असतात ते फक्त आपल्याला जे महाराष्ट्रामध्ये महा महाराष्ट्रामधले जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यासाठी वॅलिड आहेत जर आपल्याला बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर कुठे जर इंजिनिअरिंगच्या इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्याव घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यासाठी एक्झाम्स असतात त्यांच्या पर्टिक्युलर जे डबल इ तर सगळ्या ओ ऑल ओव्हर इंडियामध्ये चालून जाते पण महाराष्ट्र मा महाराष्ट्र सेटसाठी आपण एलिजिबल होतो जर आपल्याला डिप्लोमा चांगले मार्क्स मिळाले असतील तर इंजिनिअरिंगमध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकतो होप सो माझं मार्गदर्शन तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचला असेल थे। आणि थँक्यू